वैद्यकीय प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांकरता 2 सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला होता. या संपाला MSMRA संगमनेर युनिटनं पाठिंबा देत संगमनेरमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला होता. नकली आणि बनावट औषध कंपन्यांवर कारवाई व्हावी, औषध क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणूक रद्द व्हावी, आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून स्वस्त औषध सर्वत्र उपलब्ध केली जावीत यांसह इतरही मागण्या वैद्यकीय प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे केल्या होत्या. देशभरातील 12 कामगार संघटना संपावर आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी संघटना म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन पण संपावर आहे. आणि याच्यामध्ये आम्ही महत्त्वाच्या 5 मागण्या ठेवलेल्या आहेत सरकारकडे. त्याच्यामध्ये कामगार कायद्यामध्ये जे सरकार बदल करू इच्छितो हा बदल रद्द झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे कामगारांना 8 तासाचं काम नाही आहे सध्या वैद्यकीय प्रतिनिधींना, तर वैद्यकीय प्रतिनिधींना कायद्यानुसार 8 तासाचं काम झालं पाहिजे. हे महत्त्वाची मागणी आहे. तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे औषध क्षेत्रासंदर्भात आहे. औषध क्षेत्रामध्ये 100% विदेशी गुंतवणूक झाली नाही पाहिजे. सध्या औषध क्षेत्रामध्ये स्वदेशी कंपन्या ज्या आहेत त्यांना बळकट केलं पाहिजे गव्हर्नमेंटनी, आणि विदेशी गुंतवणूक कमी केली पाहिजे जेणेकरून लोकांना स्वस्त दरामध्ये औषधं मिळतील. मग त्याच्यानंतर आमची महत्त्वाची मागणी जी आहे ती म्हणजे औषध क्षेत्रामध्ये आबकारी कर आणि विक्री कर जो आहे तो रद्द झाला पाहिजे. तो जर रद्द झाला तर काही जीवनावश्यक औषधं आहेत त्यांची किमती कमी होतील. आणि सर्व कामगारांना वैद्यकीय प्रतिनिधींना 8 तासाचं काम झालं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आज तहसील कचेरीवर आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे. तर मी केंद्र सरकारला या ठिकाणी निवेदन देतो आणि विनंती करतो की आमच्या मागण्या त्यांनी आग्रही पद्धतीने धराव्यात अशी मी वैद्यकीय प्रतिनिधी संघटना यांच्यातर्फे केंद्र सरकारकडे आज निवेदन दिले. संगमनेरचे निवासी तहसीलदार ढमाले आणि पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर.